उरण मतदार संघातील शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, भाजपाच्या माजी नगरसेवक अशा असंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। राष्ट्रवादीचे सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली 100 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून हा प्रवेश मुंबई येथे झाला आहे। यामध्ये पंचायत समिति सदस्य, माजी नगरसेवक, सरपंच, विभाग प्रमुख, गटप्रमुखांचा देखील समावेश आहे। आशा है माझ्या पोरांनाही आशा आहे आणि त्यांनी बघितले माझे पुढे कि आम्ही म्हणून तर आता प्रवेश केला, आम्ही बघून प्रवेश केला कि असं नाही केलं कि ताई आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जे काय पुढे घडणार आहे ते तुम्ही बघालच आणि नगरपालिका नाही तर ह्या पुढेही तालुक्यात कुठे कुठे असतील जे काही भाजपमध्ये गेलेले माझे मित्र आहेत ते पुढे तुम्हाला येताना राष्ट्रवादीत नाही दिसले तर माझं नाव तुषार काढणार। कार्यकर्ते उत्सुक असतात, सत्ता नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे, तरी आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते राष्ट्रवादी परिवारामध्ये आलेले आहेत। राष्ट्रवादीचं हेच वैशिष्ट्य आहे की आमच्या सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब गेली 60 वर्ष 6 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे। त्यामुळे सत्ता येत जात असते, पवार साहेबांच्याकडचं आकर्षण नव्या पिढीच्या मनामध्ये सुद्धा तितक्याच पद्धतीने ओतप्रोत पद्धतीचं भरलेलं आहे। आजचा प्रवेश, पक्षप्रवेश हाच पवार साहेबांच्या नेतृत्वाचा गौरव आहे असं माझ्यासारखा कार्यकर्ता मानतो आहे। सत्तांतराच्या नंतर अनेक माणसं सत्तेच्या कडे जाण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे उलट्या प्रवाहाच्या दिशेने येणाऱ्या माझ्या सर्व बहादार कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो। माझे सहकारी प्रशांत पाटील, भावनाताई गाणेकर, मनोज भगत, त्या तालुक्यातील माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी यांनी ज्या पद्धतीने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाचं आजचं हे यश असं मी मानतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपलं पक्ष केवळ निवडणुकीवरती लक्ष केंद्रित करून कधीच बांधणार नाही। शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, महाराष्ट्राचं वैभव, महाराष्ट्राची संस्कृती या विचारधारेवरती पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करत असतो। त्यामुळे वर्षाचे 12 महिने आमचं पक्ष संघटन चालू असतं। स्वाभाविकपणाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ज्या या सरकारने जाणीवपूर्वक ढकललेल्या, पुढे ढकललेल्या आहेत, त्या कधी होत त्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत। आजचा पक्षप्रवेश सोहळा त्या सत्तांतराच्या बद्दलचा एक मनामध्ये असलेल्या भावना व्यक्त करणारा कार्यक्रम आहे असं मी मानतो।